वावा तालुका आणि परिसरात आणि पांडूर क्षेत्रामध्ये आज पावसाने उघडीप दिल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. आज दिवसभरात पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह युवा नेते प्रतीक पाटील यांनी तालुक्यातील पूरबाधित भागांचा दौरा केला. मंत्री जयंतराव पाटील यांनी आज सकाळपासूनच पूरग्रस्त गावांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सकाळी वावा तालुक्यातील बहे, हौबालवाडी, बोरगाव या गावांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांना धीर दिला. परवापासून हाहाकार माजवलेल्या पावसाने आज उसंत घेतली आहे, मात्र अजूनही पाण्याचा निचरा झालेला नाही असे जयंत पाटील यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे. जीवितहानी होऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने लोकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. खबरदारी म्हणून या स्थलांतर झालेल्या नागरिकांची अँटीजेन टेस्टही केली जात आहे. पुराच्या काळात कोविडचा संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे मंत्री जयंतराव पाटील यांनी सांगितले. पालकमंत्री जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील वाळवा, शिरगाव, मसुचीवाडी, गौणवाडी, साटपेवाडी, बनेवाडी यासह बाधित गावांचा दौरा केला. त्यांच्याबरोबरच युवा नेते प्रतीक पाटील यांनी वाळवा, शिरगाव, मसुचीवाडी, गौणवाडी, साटपेवाडी, बनेवाडी या गावांसह पेठ, कणेगाव, भरतवाडी, भादुरवाडी, तांदूळवाडी, कुरळप, चिकुर्डे या गावात भेट देऊन बाधित घरांची पाहणी केली. या भागातील बाधित लोकांना मिळणारे जेवण, आरोग्य सुविधा, जनावरांना चारा, नागरिकांची राहण्याची व्यवस्था आदींची त्यांनी चौकशी केली. पूरबाधित घरांची पाहणी करताना त्यांनी बाधित घरातील लोकांना मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यासह पेठ येथे बाधित नागरिकांना अन्नधान्याचे किट त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.